चिकन किमा जेव्हा कधीही खायचं असतं तेव्हा एकतर रस्त्यावरती गाडीवर किंवा रेस्टॉरंटमध्ये, कारण चमचमीत किमा फक्त तिथेच आपल्याला मिळतं. पण मंडळी, आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत एकदम चमचमीत चविष्ट चिकन किमा. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी पुन्हा आज आपण बनवणार आहोत चिकनची एक नवीन रेसिपी, एकदम मोजक्या साहित्यात आणि झटपट बनवली जाते, अतिशय चविष्ट लागते. सकाळचा डब्बा असो, दुपारचं जेवण किंवा घरात पार्टी वगैरे असो तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी एकदम झटपट बनवू शकता. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. तर मंडळी, जास्ती वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. चिकन किमा आपण तुपावर रोस्ट करून घेणार आहोत. बिलकुलही तेल घालायचं नाही आहे, तूपच घालायचं आहे. तिथे एक चमचा, बघा ह्या चमच्याच्या मापाने मी एक चमचाभर तूप घेतलं आहे. आता याच्यामध्ये घालूया आपण किमा. हे बघा, कडकडीत गरम झालं आहे आणि याच्यामध्ये आपण चिकन किमा घेतलं आहे 350 ग्रॅम. आता फक्त परतून घ्यायचं आहे. बरेच वेळा प्रश्न पडतो किमा करताना की लो फ्लेमवर आपण किमा शिजवतो आणि त्यामुळे पाणी सुटतं आणि त्यामुळे पाणी आटवायलाच बऱ्यापैकी वेळ जातो. पण तसं न करता हाय फ्लेमवर फक्त इथे आपल्याला 3 ते 4 मिनटंच रोस्ट करायचं आहे आणि 3 ते 4 मिनटातच आपला किमा तयार होतो. हे बघा, 3-4 मिनटं याच प्रकारे मिक्स करत राहिल्याने किमा आपला झालेला आहे. आपण बिलकुलही याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं, कारण मीठ घातल्याने सुद्धा पाणी सुटतं, ते आपण नंतर घालणारच आहोत. तर इथे चिकन किमा झालेला आहे. आता बाकीच्या फोडणीची आपण तयारी करूया. तर घेऊया साईडला आणि इथे ठेवूया दुसरा पॅन. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तूप गरम करायचं आहे 1 ते 2 चमचे, कारण आजचं किमा आपण तेलामध्ये शिजवणार नाही आहोत. आता आपल्याला कांदा शिजवायचा आहे म्हणून इथे 2 चमचे तूप घेतलं आहे. सुरुवातीला घालूया 2 हिरव्या मिरच्या. आता घालूया याच्यामध्ये 2 कांदे. 2 कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे. हलकंसं परतून घेऊया. कांदा हलकंसं सोनेरी होईपर्यंत आपल्याला याच प्रकारे परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया आलं आणि लसूण. तो मधोमध थोडीशी जागा करा. 2 चमचे म्हणजे 2 छोटे चमचे, साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1/2 चमचा आलं. परतून घेऊया हलकंसं. आता याच्यामध्ये सर्व मसाले घालूया. 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणे जिरे पूड. धणे आणि जिरे पूड दोन्ही एकत्र घेतले आहेत. वेगवेगळे असेल तुमच्याकडे, 1/2 चमचा धणे आणि 1/2 चमचा जिरपूड घाला. हे सर्व मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर एक टिप तुम्हाला सांगायची आहे, आत्ता करा गॅस बंद, कारण आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत दही. इथे 1 कप दही घेतली आहे मी, चांगलीच फेटून घ्यायची आहे. फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, कारण आपल्याला खूप छान स्मूथ टेक्स्चर हवं आहे. आता फक्त मिक्स करायचं आहे. गॅस बंदच ठेवलेला आहे, बिलकुलही ऑन करायचं नाही आहे. साधारण 1 मिनटं याच प्रकारे मिक्स करत राहा, परतून घ्या. आता करूया आपण गॅस ऑन. छान असं तेल सुटलं पाहिजे, तितपत आपल्याला याच प्रकारे दही शिजवून घ्यायची आहे. हे बघा, छान तेल सुटलं आहे, मसाला तयार झाला आहे आणि असाच मसाला आपल्याला हवा आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. तर चिकनसाठी आणि या मसाल्यासाठी एकत्रच मीठ आत्ता घालतो आहे, कारण किमा आपण तुपावर परतून घेताना मीठ घातलं नव्हतं. आता याच्यामध्ये आपण करूया किमा मिक्स. एकदम सोपी रेसिपी आहे. नॉनव्हेजच्या तुम्हाला भरपूरच्या रेसिपीज मी दाखवलेल्या आहेत आणि चिकनचे तर वेगळी प्लेलिस्ट आहे, व्हरायटीज आहेत.
चिकन खिम्याची सुद्धा खूप रेसिपीज आहेत आणि ही त्यातली एकदम वेगळी रेसिपी आहे. खूप छान लागते, चविष्ट लागते, म्हणून मंडळी नक्कीच ट्राय करा. आणि कुठलीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर फक्त यूट्यूबवर टाईप करा सिम्पली स्वादिष्ट, पुढे त्या रेसिपीचं नाव. हे बघा, छान मसाला मिक्स झाला आहे. आता इथे जर तुम्हाला हलकासा ओलावा हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा हपका मारू शकता, किंवा जेव्हा आपण खिमा शिजवतो तेव्हा थोडंसं लो फ्लेमवर शिजवून त्यातला स्टॉक काढून घ्यायचं जरासं, आणि ते स्टॉक त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि जर तुम्हाला असाच कोरडा आणि मस्त असा सुखं खिमा हवा असेल तर याच प्रकारे करून घ्यायचं. हे बघा, मसाला मिक्स करून झालेला आहे तर लो फ्लेमवर फक्त आपल्याला अर्धा मिनटं ठेवायचं आहे. बारीक चिरलेली कोथमीर आपण वरून घातली आहे. आता फक्त मिक्स करा आणि गरमागरम आपण सर्व्ह करूया. खिमा तुम्ही रोटीबरोबर, नानसोबत, किंवा फक्त गरमागरम पाव किंवा ब्रेड असेल त्यासोबतसुद्धा सर्व्ह करू शकता. तर मंडळी चला गरमागरम खिमा पाव आपण सर्व्ह करून घेऊया. तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही एकदम सोपी चिकन खिम्याची रेसिपी आवडली असेल. तर घरात काय कार्यक्रम असेल किंवा पार्टी असेल छोटीशी तर त्यावेळी तुम्ही असंच चिकन खिमा बनवून सर्वांना देऊ शकता. रेसिपी आवडल्यास नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.